जय माता दी, जय जगदंबा। आज दिवसाची सुरुवात होत आहे अतिशय मंगल प्रसंगाने, कारण आज मी आलेलो आहे गिरोली खुर्द इथली श्री गोकुळा माता मंदिरामध्ये। या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरामध्ये भगवती जगदंबा ही महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तीन स्वरूपांमध्ये म्हणजे त्रिगुण रूपामध्ये अधिष्ठित आहे, प्रस्थापित आहे। सदर मंदिराचा इतिहास किती जुना आहे हे सांगणे सहज शक्य नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आईसाहेब राजमाता जिजाऊ यांनी स्वतः या ठिकाणी येऊन गोकुळा मातेची ओटी भरली होती असे दाखले इतिहासामध्ये सापडतात। तर आपण एकदा जगदंबेचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण याबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता त्रिगुण स्वरूपामध्ये श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अर्थातच श्री तुळजाभवानी, श्री महालक्ष्मी व श्री रेणुका माता ह्या तिघींच्या तीन अतिशय मनमोहक आणि विलोभनीय मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत। या ठिकाणचा इतिहास सांगायचा झाला तर कोल्हापूर शहरामध्ये विद्याधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता। या ब्राह्मणाने घरच्या दासाला कंटाळून या अरण्यामध्ये गिरोली खुर्दाच्या वास्तव्य केलं आणि या ठिकाणी निस्सीम भावाने भगवती जगदंबेची आराधना सुरू केली। त्रिगुण स्वरूपामध्ये नरवर्ण मंत्राचा त्याने जप केला। अशा प्रकारे 3 वर्ष त्याने कडक साधना केली आणि 3 वर्षानंतर जगदंबा त्याला त्रिगुण स्वरूपामध्ये दर्शन देऊन प्रसन्न झाली आणि त्याला वर मागण्यास सांगितले। त्यावेळी विद्याधर ब्राह्मणाने देवीला वर मागितला की हे माते, तू जशी मला ह्या ठिकाणी प्रसन्न झालीस ह्या स्वरूपामध्ये तू या ठिकाणी कायमचं वास्तव्य करावं, त्रिगुण स्वरूपामध्ये तुझं दर्शन इथे भक्तांना घडावं, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि भक्ताला असा वर देऊन जगदंबा या ठिकाणी त्रिगुण स्वरूपामध्ये विराजमान झालेली आहे। पूर्वी ह्या परिसरामध्ये गुगुळ नावाच्या वनस्पतीची झाडे भरपूर प्रमाणामध्ये होती आणि विद्याधरने दररोज देवीला गुगुळ नावाच्या वनस्पतीचा धूप दिला व तिला प्रसन्न केले आणि त्याच नावावरून देवीने स्वतःचे नाव गुगुळा देवी हे मान्य केले आणि भक्त आज तिला गुगुळा देवी, गुगुळा माता आणि खेडेगावातील लोक तिला आदराने, प्रेमाने गुगुळाबाईसुद्धा म्हणतात। अशा या त्रिगुण स्वरूपामध्ये जगदंबा या ठिकाणी अधिष्ठित आहे। आज शाळेचं काम थोडं लवकर आवरलेलं होतं, त्यामुळे वेळामध्ये वेळ काढून या ठिकाणी भेट दिली। त्रिगुण स्वरूपामध्ये जगदंबेचं दर्शन घेतलेलं आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता। आणि देवीची प्रार्थना घेऊन आपण या ठिकाणी थांबूया। माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमुच्या मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास। अपराध माझे कोटी न कोटी, दयाळू अंबिके घ्यावे हो पोटी। अंबाबाई माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। बोल भवानी माता की जय, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब उदयोस्तु।